प्रेमाचं आभाळ काय असतं की प्रेमाच्या संदर्भामध्ये माणसं फारच मर्यादित पद्धतीनं विचार करतात. विशेषतः तरुणाईच्या संदर्भात जर आपण जर विचार केला तर तरुणाईला एका विशिष्ट प्रकारचं प्रेम माहीत असतं. पण प्रेम हे मानवी जीवनातलं अत्यंत महत्त्वाचं मूल्य आहे. प्रेमाच्या अनेक प्रकारच्या पातळ्या असतात आणि साऱ्यांनीच प्रेमाच्या अनेक प्रकारच्या ज्या पातळ्या असतात ना त्या पातळ्या समजून घेणं फार गरजेचं असतं. म्हणून आज मी आपल्यासमोर प्रेमाचं आभाळ कसं विशाल असतं याच्या संदर्भामध्ये काही गोष्टी मांडणार आहे. कशाला प्रेम म्हणावं? तर प्रेम ही एक भावना असते आणि प्रेम भावना ज्याच्याकडे कुणाच्याच संदर्भात नाही अशा प्रकारचा एकही व्यक्ती या पृथ्वीच्या पाठीवर अस्तित्वात नाही. प्रत्येक माणसाला प्रेमाची ऊब हवी असते, प्रेमाचा ओलावा हवा असतो. प्रत्येकच माणसाच्या काळजातून प्रेमाचा एक झरा वाहतच असतो आणि प्रत्येक माणसाच्या काळजातून जो प्रेमाचा झरा वाहत असतो ना त्या प्रेमाच्या झऱ्यावर तर एकूण मानवी जीवनाचं सिंचन होतं आणि त्यातून तर मानवी जीवनाची ही पृथ्वीभर पसरलेली बाग फुलारत असते. म्हणून माणूस परस्परांवर जीवापाड प्रेम करत असतो. प्रेम हाच मानवी जीवनातला महत्त्वाचा गाभा असतो. प्रेम निर्मितीक्षम असतं. प्रेम माणसाला फुलवत असतं. प्रेम माणसाला आनंद देत असतं. प्रेम माणसाला डोलवत असतं, पुलकित करतं. प्रेम मानवाच्या जीवनाला नवे नवे अंकुर फोडत असतं. प्रेम पालवी असतं. प्रेम फुलारलेली बाग असतं. प्रेम फुलारलेल्या बागेतलं सप्तरंगी कारंजं असतं. म्हणून प्रत्येकच माणूस आपल्या जीवनामध्ये प्रेम या मूल्याची जोपासना करतच असतो. प्रेमामध्ये केवळ घेणं नसतं तर देणं असतं. प्रेमामध्ये केवळ भोग नसतो तर त्याग असतो. खरं म्हणजे त्याग हीच प्रेमाची खरी कसोटी असते. आपण जरा प्रेमाच्या कोणकोणत्या पातळ्या असतात आणि कोणकोणत्या पातळीवर कोणकोणत्या प्रेमाचा प्रत्यय घेऊन माणसाचं जीवन कसं फुलारत जातं हे जरा नीटपणानं लक्षात घेऊ. माणसाला, प्रत्येकच माणसाला आईनं घेतलेल्या पहिल्या चुंबनातून प्रेमाचा प्रत्यय येत असतो. संपूर्ण जगामधलं आई हे प्रेमाचं उतुंग अशा प्रकारचं प्रतीक असतं. उतुंग अशा प्रकारचं ठिकाण असतं. आई बाळाला अंकुरावस्थेपासून जोपासत असते. 9 महिने पोटात सांभाळत असताना आपलं अन्न त्याला देत असते. त्याला ती जन्म देते. जन्म दिल्यानंतर ती आपल्या कुशीची ऊब त्याला देते आणि आपलं सार सर्वस्व आपल्या बाळासाठी अर्पण करते. आईनं अर्पित केलेल्या ऊर्जेवरच, आईनं दिलेल्या दुधावरच, आईनं दिलेल्या मायेवरच प्रत्येक माणसाचा विकास होत असतो. आणि म्हणून या पातळीवरचं प्रेम हे अत्यंत महत्त्वपूर्ण अशा प्रकारचं प्रेम असतं. म्हणून आईचं प्रेम प्रत्येकजण लक्षात घेतोच. ती ऊब घेऊनच तो जीवनभर जगत असतो. आईच्या प्रेमाची ऊर्जा घेऊनच तो जीवनभर जे काही करायचं ते माणूस करत असतो.
काही माणसांच्या संदर्भामध्ये असं घडतं की जन्मतःच किंवा जन्मल्याबरोबर काही दिवसांनी आईच त्याला सोडून जाते, तेव्हा आईची जागा बहुधा आजी घेते आणि आईचं सारं सारं प्रेम आजी त्याला देत असते. कुण्या ना कुण्या स्त्रीचं प्रेम हे माणसाला आवश्यकच असतं आणि अशा प्रकारच्या प्रेमाच्या उभेमध्येच माणसाचं जीवन फुलून येत असतं. आईच्या आजीच्या काकूच्या मावशीच्या आत्याच्या प्रेमानंतर वडिलांचं प्रेम हेही अत्यंत महत्त्वाचं प्रेम असतं. वडील बाळाचं कोड कौतुक करतात, त्याचे लाड पुरवतात, त्याला धाकही दाखवतात, त्याला शिस्त लावतात, त्याला शिक्षण देतात. वडील आपल्या बाळावर जीवापाड प्रेम करत असतात, त्याचं भविष्य घडवण्यासाठी अपार कष्ट करत असतात आणि तेच त्याच्या जीवनाचे शिल्पकार असतात, त्याला घडवण्यासाठी सर्वस्व ते अर्पण करत असतात. स्वतःचा भोग महत्त्वाचा न मानता, स्वतःचं सुख महत्त्वाचं न मानता आपल्या मुलाचं जीवन सुखी झालं पाहिजे, संपन्न झालं पाहिजे असं वडिलांना वाटत असतं आणि म्हणून वडील आपल्या बाळाच्या पंखांमध्ये प्रचंड मोठं बळ ओतण्यासाठी सातत्यानं धडपडत असतात. आईने वडिलांनी पंखांमध्ये जे बळ ओतलेलं असतं ते बळ घेऊनच माणूस आपल्या आयुष्यामध्ये पुढच्या काळात उतुंग अशा प्रकारची भरारी मारत असतो. पण आईचं प्रेम, वडिलांचं प्रेम एवढीच प्रेमाची पातळी जीवनामध्ये असते असं नाही, तर मानवी जीवनामध्ये बंधू प्रेम ही अत्यंत महत्त्वाचं असतं. एका आईवडिलांच्या पोटी जन्माला आलेली मुलं मुली परस्परांवर जीवापाड प्रेम करतात, आपापसामध्ये खेळतात, हसतात, बागडतात, भांडतात, परंतु तरीही एकमेकावरती जीवापाड प्रेम करत असतात. बंधुप्रेम हे प्रेमाचं अत्यंत महत्त्वाचं रूप आहे. त्याला बंधुप्रेमाबरोबरच भगिनी प्रेम, भगिनी बंधुप्रेम असंही आपणाला म्हणता येऊ शकतं. एका आईवडिलांच्या लेकरांमध्ये जशा प्रकारे हे भगिनी बंधुत्वाचं प्रेम असतं त्याचप्रमाणे एका भूमीवरती जन्मालेल्या लेकरांमध्ये देखील अशा प्रकारचं प्रेम असणं गरजेचं असतं. एका आईवडिलांची लेकरं ज्याप्रमाणे परस्परांमध्ये जीवापाड प्रेम करतात तशाच पद्धतीनं एका देशामध्ये एका मातृभूमीमध्ये जन्माला आलेल्या मुलांनी देखील परस्परांवर जीवापाड प्रेम करायचं असतं आणि त्यासाठीच आपल्या भारतानं स्वातंत्र्य समता या मूल्याबरोबरच बंधुता या मूल्याला अत्यंत महत्त्वाचं असं स्थान दिलेलं आहे. बंधुत्व प्रेम या प्रेमाबरोबरच आणखी
एक प्रेमाचं स्वरूप महत्त्वपूर्ण असतं आणि ते स्वरूप असतं मित्रप्रेम। मूल जरा मोठं झालं, हालू लागलं, डुलू लागलं, चालू लागलं, बागडू लागलं की आपल्या उमऱ्याच्या बाहेर पाऊल टाकतं, अंगणात येतं, शेजाऱ्याकडं जातं, गल्लीमध्ये फिरतं आणि मग त्याला मित्र भेटतात, मैत्रिणी भेटतात। मित्र प्रेम हा एक प्रेमाचा वेगळाच पैलू सापडतो, प्रेम व्यापक व्हायला लागतं। मित्र प्रेमामध्ये जिव्हाळा असतो, आत्मीयता असते, आपुलकी असते, ज्याच्यावरती प्रेम करायचं त्याच्या सहवासात राहावंसं वाटतं, त्याच्याशी गुजगोष्टी कराव्या वाटतात, आपलं काळीज त्याच्यासमोर मोकळं करावंसं वाटतं। मैत्री ही स्वार्थातून होता कामा नये, मैत्री ही परस्परांची काळजी घेण्यातून, परस्परांचा आदर करण्यातून, परस्परांना मदत करण्याच्या भूमिकेतून झाली पाहिजे। ज्याच्यावर प्रेम करायचं तो आपला मित्र, ती आपली मैत्रीण, दुःखात आहे तेव्हा त्या दुःखातून तिला त्याला बाहेर आणण्यासाठी धावून जाणं मैत्रीमध्ये महत्त्वाचं असतं। जो स्वार्थ मनात ठेवून मैत्री करतो तो खरा मित्रच नसतो, मैत्रीमध्ये त्याग हा महत्त्वाचा असतो। म्हणून मैत्री हे प्रेमाचं दुसरं महत्त्वपूर्ण अशा प्रकारचं रूप माणसाला असं व्यापक व्यापक बनवत जात असतं। म्हणून मैत्री हे मूल्यच ठरतं जीवनामधलं, प्रेमाचं मैत्री हे महत्त्वपूर्ण अशा प्रकारचं रूप आहे। आणि म्हणून माणसा माणसात मैत्री हवी, कुटुंबा कुटुंबात मैत्री हवी, नात्या गोत्यात मैत्री हवी, शेजाऱ्या शेजाऱ्यात मैत्री हवी, जाती जातीत मैत्री हवी, धर्माधर्मात मैत्री हवी, भाषेभाषेत मैत्री हवी, प्रांताप्रांतात मैत्री हवी, राष्ट्राराष्ट्रात मैत्री हवी, संपूर्ण विश्वात मैत्री हवी, समग्र प्राणी मात्रात मैत्री हवी। हे मैत्रीचं प्रेम रूप असं वैश्विक बनलं ना तरच जाती जातीतली भांडणं संपतील, धर्माधर्मातली भांडणं संपतील, जातीय दंगे बंद होतील, धर्मांधता बंद होईल, दहशतवाद थांबेल आणि संपूर्ण जगामध्ये सुख आणि शांती नांदेल। जगामधल्या साऱ्याच माणसांची खूप खूप प्रगती होईल। म्हणून मैत्री हे प्रेमातलं महत्त्वाचं रूप साऱ्यांनीच जीवापाड जपायचं असतं। मूल मोठं होतं, माणसाच्या जीवनातली रूपच अशी असतात, बालपण, कुमारपण आणि तरुणपण। तरुणाईचं वय तर माणसाचं अत्यंत महत्त्वाचं असतं। तरुणाईमध्ये माणसाच्या व्यक्तिमत्वाला एक तेज प्राप्त होतो, एक मुसमुसलेपण प्राप्त होतं। फुलाऱ्यात आलेली ज्वारी कशी मुसमुसलेली दिसते, झाडाला पालवी फुटल्यानंतर ते झाड कसं दिसतं, आंबा मोहरून आल्यानंतर मोहरून आलेला आंबा कसा फुलारलेला दिसतो, आंबाच काय, कोणतंही झाड जेव्हा मोहरून येतं तेव्हा त्याचं सौंदर्य अगदी विलोभनीय बनत असतो। माणसाच्या व्यक्तिमत्वालाही अशा प्रकारे आयुष्याच्या एका टप्प्यावरती तारुण्यात सर्वांगांनी मोहर फुटतो आणि सौंदर्यशाली अशा प्रकारचं रूप त्याला प्राप्त होतं। अशा प्रकारचं सौंदर्यशाली रूप माणसाच्या तारुण्यामध्ये प्राप्त होतं, त्याचबरोबर माणसाच्या मनामध्ये आणखी आगळ्या वेगळ्या भावना प्रकट व्हायला लागतात, अंकुरून यायला लागतात।
मानवी मनात भावना असतात, भावनेची वेगवेगळी रूप असतात, भावनेच्या रूपामधलं प्रेम हे एक रूप असतं, वात्सल्य हे एक रूप असतं, भावना असतात, वासना असतात, कामना असतात, काम वासना असतात, ह्या प्रकारच्या वासना कामवासना तरुणाईमध्ये मानवी व्यक्तिमत्वामध्ये अंकुरायला लागतात आणि तारुण्यामध्ये आलेल्या माणसांच्यामध्ये स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये परस्परांबद्दलचं आकर्षण निर्माण होतं आणि त्यातून एक प्रेमाचं रूप उदयाला येतं. ते प्रेमाचं रूप असतं प्रिया प्रेम, पतिपत्नी प्रेम. प्रिया प्रेम, पतिपत्नी प्रेम यामध्ये केवळ वासनाच नसते, ते केवळ शारीरिक सौंदर्याकडं आकर्षित होऊनच करण्याचं प्रेम नसतं, तर एका मनानं दुसऱ्या मनावर करण्याचं प्रेम असतं. या पातळीवरच्या प्रेमामध्ये देखील केवळ भोग नसतो, त्याग असतो. अशा पातळीवरचं प्रेम सहवास अपेक्षित, परस्परांमधल्या गुजगोष्टी अपेक्षित, परस्परांमधली एकरूपता अपेक्षित, आणि अशा प्रकारचं प्रेम देखील मानवी जीवनातलं एक पवित्र अशा पातळीवरचं प्रेम असतं. हे प्रेम केवळ शारीरिक पातळीवरती राहतं तेव्हा ते प्रेम प्रेम राहत नाही, तर ती नुसतीच भोगलालसा राहते. भोगलालसेची पातळी ओलांडून ते माणसानं माणसाच्या मनावर केलेलं प्रेम होतं तेव्हा ते प्रेम पवित्र असतं, सर्जनशील असतं, निर्मितीक्षम असतं. अशा प्रकारच्या प्रेमभावनेतून माणसं जेव्हा एकत्रित येतात, एकरूप होतात, हे एकत्रित येणं एकरूप होणं म्हणजेच मानवी जीवनाला अंकुर फोडणं असतं, पालवी फोडणं असतं, मानवी जीवनाचं सातत्य कायम टिकवणं असतं. म्हणून जी माणसं परस्परांवर जीवापाड प्रेम करतात, जी माणसं ये प्रिया प्रियकर, पती पत्नी, प्रिया प्रियकर ही पातळी पती पत्नीच्या पातळीवरती जाते आणि तिथून जीवनाचं फुलणं सुरू होतं, तिथून जीवनाचं उमलणं सुरू होतं. आणि मानवी जीवनामध्ये माणसातलं रसरसतं तारुण्य कायमच राहत असतं असं नाही. फुलारलेली फुलं बघा ना, फुलारलेली बाग बघा ना, मोहरून आलेला आंबा बघा ना, मोहरून आलेली चिंच बघा ना, मोहरून आलेली जांभळ बघा, अगदी कोणतंही झाड बघा, कायम तशाच मोहरलेल्या अवस्थेत राहतं का? मोहरलेल्या अवस्थेत ते कायम राहत नाही. हा मोहर कधीतरी गळून पडतो, त्याला पुढचं रूप प्राप्त होतं. तसं मानवी शरीराचं तारुण्यही आयुष्याच्या एका टप्प्यावरती ओसरायला लागत असतं आणि हे तारुण्य ओसरायला लागलं की सौंदर्यही ओसरायला लागतं. पण सौंदर्य ओसरायला लागतं म्हणून परस्परांवरचं दोघांमधलं प्रेम ओसरत मात्र नसतं, ते अधिक वाढत असतं. झाडावरचा कच्चा आंबा ज्याला आपण कैरी म्हणतो, कैरी तुरट असते, आंबट असते. तरुणाईतल्या प्रेमामध्ये देखील तुरटपणा, आंबटपणा, खटके उडणं, भांडणं होणं हे होऊ शकतं. परंतु जसजसं आयुष्य वाढतं, वय वाढतं, तसतसं मन अधिक पक्व होतं आणि मन पक्व होतं
मन रसाळ व्हायला लागतं, मन मधुर व्हायला लागतं. झाडावरचा आंबा पाडाला येतो तेव्हा खट्टा मिठा असतो, परंतु तोच आंबा अधिक अधिक पिकायला लागतो तेव्हा अधिक अधिक मधुर होतो. माणसाचं आयुष्यही वाढतं, माणसाचं वय वाढतं, सौंदर्य कमी होत असेल, परंतु प्रेम मात्र अधिकात अधिक वाढत जातं. म्हणून म्हातारी झालेली माणसं म्हातारे पती पत्नी परस्परांवर अधिक जीवापाड प्रेम करत असतात. प्रेमाची ही महत्त्वपूर्ण पातळी मानवी जीवनाला फुलवणारी असते, तशीच प्रेमाची आणखी एक महत्त्वपूर्ण पातळी माणसाला गाठावीच लागते. ती पातळी आहे देशप्रेमाची पातळी. विशिष्ट भूभागाचा देश बनत असतो, देशावर विशिष्ट राज्यव्यवस्था असते, त्या राज्यव्यवस्थेचं प्रशासन असतं, देशाची संरक्षण यंत्रणा असते, देशाचे अनेक घटक प्रत्येक माणसाला संरक्षण देत असतात, प्रत्येक माणसाला विकसित करण्यासाठी फुलवण्यासाठी सातत्यानं काम करत असतात. माणूस काही हवेतून येत नसतो, आवाळातून उडी मारतो आणि लगेच विकसित होतो असं होत नसतं. माणसाला विकसित होण्यामध्ये आई वडील, शिक्षक, सभोवतीचं वातावरण, प्रशासन, शेतकरी, कामगार, शेतमजूर, संशोधक असे अनेक अनेक घटक मानवी जीवनाला फुलवण्यामध्ये आणि विकसित करण्यामध्ये कार्यरत असतात. एकटा आणि एकटाच माणूस कधीही विकसित होत नसतो, त्याच्या विकसनामध्ये राष्ट्र असतं. म्हणून राष्ट्रप्रेम हा प्रेमाच्या पुढच्या पातळीवरचा अत्यंत महत्त्वाचा घटक असतो. आपण भारतीय बांधवांनी देखील राष्ट्रप्रेम महत्त्वाचं मानलंच पाहिजे. आपण ते महत्त्वाचं मानतोच, परंतु आपण आपलं राष्ट्रप्रेम आपण कशा पद्धतीनं व्यक्त करतो? तर आपण आपलं राष्ट्रप्रेम आपल्या अशोक चक्रांकित तिरंग्या राष्ट्रध्वजाला वंदन करून, मानवंदना देऊन आपलं राष्ट्रप्रेम व्यक्त करतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे सामने सुरू असतात तेव्हाही आपण आपला तिरंगा मिरवत असतो. आपला देश जिंकतो तेव्हा आपण आनंदानं उड्या मारतो, फटाके वाजवायला लागतो. आपला देश जर हरला तर आपण हिरमसून जातो. ही एक राष्ट्रप्रेमाची पातळी जरूर आहे, परंतु केवळ एवढं करणं म्हणजे देशप्रेम नसतं. खरं देशप्रेम हे असतं की मी माझ्या देशासाठी काय करतो. हा प्रश्न प्रत्येकानं स्वतःला विचारला पाहिजे. या निकषावर आपल्या देशातील माणसांचं देशप्रेम आपण जर तपासायला लागलो ना, तर असं लक्षात येईल की आपल्या देशातली माणसं आधी स्वतःवर प्रेम करतात, मग कुटुंबावर करतात, मग स्वैराधाऱ्यावर करतात, मग जातीवर प्रेम करतात, त्यानंतर धर्मावर प्रेम करतात आणि त्यानंतर केव्हा तरी देशावर प्रेम करतात. या संकुचित मानसिकतेतून समग्र भारतीयांना बाहेर येणं गरजेचं आहे. मी माझ्या स्वतःसाठी, कुटुंबासाठी जसा देणं लागतो तसं मी माझ्या देशासाठी देणं लागतो. म्हणून माझ्या देशाच्या समोर आजच्या कालखंडामध्ये ज्या वेगवेगळ्या पातळीवरच्या समस्या आहेत,
त्या वेगवेगळ्या पातळीवरच्या समस्या सोडवण्यासाठी मी काय करतो? हा प्रश्न प्रत्येकानं स्वतःला विचारला पाहिजे. आणि त्या समस्या सोडवण्यामध्ये आपण काहीतरी महत्त्वपूर्ण अशा प्रकारची भूमिका बजावली पाहिजे. देशासमोर वेगवेगळ्या समस्या आहेत. त्या समस्या आपणाला आपल्या समस्या वाटल्या पाहिजेत. आपलं वर्तन असं असलं पाहिजे की आपण आपल्या देशाच्या समस्येमध्ये आपल्या वर्तनामुळं, आपल्या वागण्यामुळे तिळभर देखील भर टाकणार नाही. उलट आपल्या वर्तनातून आपल्या देशातल्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या ज्या समस्या आहेत ना, त्या समस्या सोडवण्यासाठी मी जीवाचं रान करेन या भूमिकेमध्ये जो माणूस जगतो तो माणूस देशप्रेमी असतो. मी कुणासाठी जगतो? मी स्वतःसाठी जगतो. पण हा भाव आला पाहिजे की मी माझ्या देशासाठी जगतो. मी माझ्या जीवनामध्ये माझ्या वाट्याला आलेलं जे काही काम आहे किंवा मी स्वतःहून स्वीकारलेलं, माझ्या गुणवत्तेनुसार स्वीकारलेलं जे काम आहे ते काम प्रामाणिकपणाने, इमाने इतबारे करेन अशा प्रकारची भूमिका घेऊन जो जगतो, वागतो आणि सतत काम करत राहतो तो खरा राष्ट्रप्रेमी असतो. मला माझ्या कामासाठी निश्चित वेतन दिलेलं आहे, परंतु निश्चित वेतन दिलेलं असून देखील मी एखादा अधिकारी असेन आणि त्या अधिकार पदावर बसल्यानंतर अनेकांची कामं करायची आहेत, त्यावेळेला मी जर टेबला खालून काहीतरी आल्याशिवाय फाईलवर सहीच करत नसेल तर मी राष्ट्रद्रोहीच असतो, राष्ट्रप्रेमी नसतो, मी सर्वात मोठा गुन्हेगार असतो. आणि अशा प्रकारचे गुन्हेगार आपल्या देशामध्ये पदोपदी आहेत. ही गुन्हेगारी वृत्ती प्रत्येकानं काढून टाकली पाहिजे. अरे बाबा, तुला जगण्यापुरतं, सन्मानानं जगण्यापुरतं सरकार देत आहे ना? आणि मग सन्मानानं जगण्यापुरतं सरकार जर देत असेल तर ही लालसा कशासाठी ठेवतोस? हा स्वार्थ कशासाठी ठेवतोस? हा बकबकलेपणा कशासाठी ठेवतोस? चोर आहेस तू चोर अशी मानसिकता ठेवतोस तेव्हा, आणि ही मानसिकता ठेवून तू लाच घेतोस तेव्हा राष्ट्राशी गद्दारी करत असतोस. ज्याच्या ज्याच्या मनामध्ये हा गद्दार वास करतो आहे त्या त्या गद्दाराला तुम्ही हद्दपार करा, त्यानंतरच तुम्ही खऱ्या अर्थानं राष्ट्रप्रेमी म्हणवून घेण्याला पात्र होऊ शकता. आपल्या देशातल्या अनेक समस्या आहेत. जात्यांधता आहे, अंधश्रद्धा आहे, धर्मांधता आहे, भ्रष्टाचार आहे, असे अनेकविध प्रश्न आहेत, बेकारी आहे. हे सारेच्या सारे प्रश्न सोडवण्यामध्ये मला जे प्रश्न सोडवता येतात त्यामध्ये मी जीव ओतून काम करेन अशा प्रकारची भूमिका घेणारा राष्ट्रप्रेमी असतो. जातप्रेमी माणूस, केवळ जातप्रेमी, केवळ धर्मप्रेमी, केवळ कुटुंबप्रेमी, केवळ भाषाप्रेमी, केवळ गोत्रप्रेमी जो माणूस असतो तो राष्ट्रप्रेमी कधीच होऊ शकत नसतो. राष्ट्रप्रेमी व्हायचं असेल तर आपल्या मनाच्या भोवतीची, जातीची, धर्माची, प्रांताची, भाषेची सारीच्या सारी जी संकुचित कुंपणं आहेत ती सारीच्या सारी संकुचित कुंपणं आपणाला उखडून टाकावी लागतात. आणि राष्ट्रप्रेम हेच महत्त्वपूर्ण अशा प्रकारचं मूल्य मी माझ्या अंगी बाणेन
असं मानून आपण आपल्या जीवनाची वाटचाल करायची असते. राष्ट्रप्रेमाचा जेव्हा आत्रेक होतो, राष्ट्रप्रेमाची धुंदी राष्ट्रात माजवली जाते, तेव्हा अशा प्रकारचं राष्ट्रप्रेम विश्व मानवतेसाठी घातक होण्याची शक्यता असते. म्हणून आपल्या राष्ट्रामध्ये माणूस राहतो, आपण माणसं राहतो, त्याचप्रमाणे दुसऱ्या राष्ट्रामध्येही माणसंच राहतात. त्यांच्या भावना, त्यांच्या वासना, त्यांच्या कामना, त्यांच्या सुखाच्या आणि दुःखाच्या कल्पना, आपल्या वासना, आपल्या कामना, आपल्या इच्छा, आपल्या आकांक्षा, आपल्या सुखाच्या आणि दुःखाच्या कल्पना सारख्याच आहेत, वेगवेगळ्या नाहीत. कारण ती माणसं आहेत, आपण माणसं आहोत. आपण विशिष्ट राष्ट्रवासी असलो तरी आपण सारे पृथ्वीवासी आहोत. म्हणून राष्ट्रप्रेमाकडून पृथ्वीप्रेमाकडं, विश्वप्रेमाकडं, विश्वमानवप्रेमाकडं, विश्व सजीव प्रेमाकडं आपण वाटचाल करावी लागते. आणि अशा पद्धतीनं आपल्या प्रेमाचं आभाळ असं विश्वव्यापक होतं, तेव्हा आपण खऱ्या अर्थानं विश्वव्यापक होतो, तेव्हाच आपण खऱ्या अर्थानं माणूस होतो, तेव्हाच आपण खऱ्या अर्थानं प्रेम या मानवी जीवनातल्या मूलभूत अशा प्रकारच्या मूल्याची जोपासना करतो असं आपणाला म्हणता येऊ शकतं. म्हणून आपणाला साऱ्या बांधवांना विनंती आहे की हे सारंच्या सारं प्रेमाचं आभाळ आपण साऱ्यांनी आपल्या आपल्या काळजात करून घ्यावं असं सर्वांना मी आवाहन करतो आणि थांबतो. धन्यवाद.